या वर्षी कोरोनामुळे जे लोक हुरडा पार्टी अरेंज करतात अशा ठिकाणी तर काही आम्हाला जाता नाही आलं, पण ह्या सीझनचा हुरडाही आम्हाला सोडायचा नव्हता। तर आमच्या भाऊजींनी त्यांच्या ओळखीच्या एका शेतकऱ्याकडे हुरडा पार्टी अरेंज केली आणि आम्ही खूप धमाल मस्ती केली। खरं शेत आणि तिथे राहणारे शेतकरी आणि ते कसे राहतात, त्यांचं डे टू डे रुटीन काय असतं, हे सगळं आम्हाला बघायला मिळालं आणि खूप मजा आली। ह्या हुरडा पार्टीमध्ये आम्ही काय धमाल केली ते कव्हर करायचा प्रयत्न केला आहे, नक्की बघा तुम्हाला मजा येईल। भरपूर सारे ऊस आणून ठेवले होते त्यांनी। काय करताय, चूल मांडताय का? हा, ये भाजी ते ओरडा। बर, चुलीवर। हा, हा चुलीवर भाजलेला स्मोकी फ्लेवरचा हुरडा। तुम्ही तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, दही, गूळ याच्यासोबत खाऊ शकता। ताई, कसं आहे शेत? एकदम भारी आहे। पेरू पण बघ, एक पिकलेलं पेरू मस्त। अरे तू खाल्ली? नंबर वाली गाय 18-25 माऊ काय कस चाललंय? हाऊ आर यू? आले बापले, आले बापले, आले बापले, असं काय बरं? याला शिंकाळ म्हणतात। मांजरींनी दूध पिऊ नये म्हणून उंचावर बांधून त्याच्यावर दूध दही ठेवतात। खूप वर्षांनी बघितलं मी हे। शेणाने सारवलेली जमीन, हिरवगार शेत, क्युरियस होतो कोण आलंय बघतो। हम्मा दे। अरे वा, थांब काय सुंदर पोर आहेत, ताजी ताजी झाडाची। वा मस्त, थँक्यू। कशी आहेत बोर? बोर कशी आहेत? काय काढताय ताई तुम्ही? पात कांद्याची आहे? नाही ना, लसणाची पात। लसणाची आहे? बर, ताजी ताजी लसणीची पात तोडतायत आता आमच्या मावशी। काय करणार तुम्ही याच? येस। बर, मावशींनी चुलीवर लसूण पात घालून जे बेसन बनवलंय त्याची रेसिपी मी लवकरच चॅनलवर टाकणार आहे। मस्त चुलीवरचं गरमागरम पिठलं तयार होतं। वांग्याची भाजी, बाजरीच्या भाकरी असा फक्कड बेत होता। आणि आम्ही तिथे मुलांना गाईचं दूध कसं काढतात ते दाखवलं। आम्ही आमच्या लहानपणी तर आम्ही हे बघितलं होतं, पण आजकालच्या मुलांना हे दूध कसं काढतात ते माहिती नव्हतं। हे बघून मुलंही खुश झाले। धारोष्ण दूध काय असतं हे त्यांना बघायला मिळालं। कशी गोगो मनी माऊ आहे, मनी माऊ। एवढं हिरवगार गालीच्या सारखं शेत बघून फोटो काढायचा मोह काही आम्हाला आवरला नाही। भरपूर फोटोग्राफी केली आहे। हे सगळं बघितल्यावर असं वाटलं की खरी श्रीमंती तर हीच आहे। शुद्ध हवा, शुद्ध दूध आणि ताजं अन्न हे रोज जेवतात। मस्त जेवलोय आणि छान छान मेमरीज घेऊन आम्ही आमच्या घरी आलोय। कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला असल्यास
माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा रेसिपी टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. थँक्यू.